धर्मवीर 2 हा सिनेमा तुम्ही आतापर्यंत नक्कीच बघितला असेल। तर आज पाहूया या सिनेमाच्या पडद्यामागील काही गोष्टी। तर सुरुवातीलाच आपण पाहू शकतो इथे पालघर साधू हत्याकांडाचा जो सीन होता तो अशा प्रकारे चित्रित करण्यात आला। जसं की इथे दिसतंय या एका सीनसाठी जवळपास 400 ते 500 लोकांचा क्राऊड वापरण्यात आला असावा। आता सिनेमात जेव्हा दिघे साहेबांना कळतं की कोणीतरी बाहेरची व्यक्ती येऊन हिंदू लोकांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतेय तेव्हाचा तो सीन या जागेवर चित्रित करण्यात आला। त्याचबरोबर आपल्याला हेही दिसतं की दिघे साहेबांची भूमिका साकारणारे प्रसाद ओक यांच्या सेफ्टीची काळजी इथे कशा प्रकारे घेण्यात आली। यानंतरचा सीन तेव्हाच आहे जेव्हा दिघे साहेबांच्या कार्यकर्त्यांना सोडवण्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे पोलीस स्टेशनमध्ये जातात। आता आपण धर्मवीर या सिनेमातील शिंदेंचे गाडीत बसलेले जेवढेही सीन बघितलेत ते अशा प्रकारे चित्रित करण्यात आले। आपण पाहू शकतो इथे कशा प्रकारे गाडीवर हा कॅमेरा बसवून तेही कोणत्याही कॅमेरामन DOP शिवाय हे संपूर्ण सीन चित्रित करण्यात आलेत। त्यानंतर इथे असं दिसत आहे की शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या काही आमदारांच्या मीटिंगचा तो सीन इथे चित्रित झाला असावा।